एसटी महामंडळ भरती प्रक्रियेत मराठा समाजाच्या उमेदवारांवर झालेल्या अन्यायाविरोधात सकल मराठा बांधवांनी वाहतूक विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांना घेराव घातला. मराठा समाजातील उमेदवारांना जाणून बुजून डावलण्याचा आरोपही प्रशासनावर करण्यात आला. पुणे येथे झालेल्या एसटी चालक वाहक भरती प्रक्रियेत मराठा समाजाच्या उमेदवारांना डावलून त्या ठिकाणी अन्य उमेदवारांना भरती प्रक्रियेत समाविष्ट केल्या प्रकरणी मराठा समाज बांधवांनी वाहतूक विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांना जाब विचारलाय. आक्रमक झालेल्या मराठा बांधवांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाडा वाचत हसबनीस आणि प्रशासन यांना धारेवर धरलं. वरिष्ठ यांच्या मी निरीक्षण आणून दिलं तरी पण त्यांनी माझं ऐकलं नाही आणि गाडी त्यांनी त्यांचा हेड मेकल बघितलं गाडी घेरला होती तरी पण मी त्यांना सांगितलं मला एक चान्स द्या तरी पण त्यांनी काही त्याच्यावर दुर्लक्ष केला. दुसरी गाडी आणून सुद्धा मला तिथे त्यांनी चान्स दिला नाही. इकलाद्वारे मला समजलं की मला फेल करण्यात आलं. पुढच्या वेळी काय पण राजेंद्र लक्ष्मण साळकर नापास झाल्यानंतर चालक त्याचा वाहक भरती सिंधुदुर्ग या ठिकाणी घेतलेल्या भरतीसाठी जे काही पुण्याला भरती झाली त्या ठिकाणी 218 ज्या ओपन जागा होत्या त्या ठिकाणी की नाही 90 जागांसाठी इतर ओपन सोडून इतर कास्टच्या जागा आहेत त्या त्यांनी भरती केल्या. त्यानंतर 3 वेळा पुण्याला पेपर छाननीसाठी जावं लागलं. 3 वेळा एकदा इतर प्रत्येक वेळी खर्च जास्त आहे. पेपर छाननीसाठी वेगळं परत कागदपत्र आल्यासाठी परत एकदा वेगळं जावं लागतं. तिसऱ्या चाचणीसाठी परत जावं लागतं. त्या ठिकाणी वाहक चालक तथा वाहक ही जी भरती घेतली त्या ठिकाणी दोन्ही बॅच असलेली भरती घेतली पाहिजे होती झाली पाहिजे होती पण त्यांनी एकच बॅच असलेला भरती त्यांनी घेतलेली आहे केलेली आहे. त्यानंतर जो ओपन समाजासाठी जो 72% मार्क मिळाला तो बाहेर राहिला आहे आणि 58 मार्क मिळाले तो त्या ठिकाणी आत गेलेला आहे. त्या ठिकाणी त्यानंतर तिकडचे जे गुण आहेत ते तिकडे इकडे दाखवत नाही होते. त्यांनी डायरेक्ट वेटिंग लिस्ट लावलेली आहे. त्या ठिकाणी 55-54 उमेदवारांची त्यांनी वेटिंग लिस्ट लावलेली आहे. 54 उमेदवारांची वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी लावलेली आहे पण त्यांचं जे काय आहे भरती आहे त्यांनी गुण दाखवले नव्हते. त्यासाठी हा आम्ही इथे आज मराठा समाजातर्फे आणि उमेदवारांतर्फे या ठिकाणी आंदोलन केलं गेलेलं आहे. त्यावेळी त्यांनी सगळी माहिती त्या ठिकाणी परत द्यावी. तोपर्यंत प्रशिक्षण हे थांबवा. तुमचं विभाग नियंत्रकांची भेट घेतलेली होती आणि त्या भेटीमध्ये जे पात्र उमेदवार आहेत त्यांचे गुण प्रतीक्षा यादीवरचे असलेले उमेदवारांचे गुण सुरुवातीला त्यांनी जी माहिती त्यांच्या वेबसाईटवर डिस्प्ले केलेली होती ती फक्त लेखी परीक्षेचे मार्क केलेले होते परंतु प्रात्यक्षिक परीक्षेचे मार्क त्यामध्ये त्यांनी काही दाखवलेले नव्हते आणि त्यामुळे आम्हाला एक संशय होता की हे प्रात्यक्षिक परीक्षेतले जे मार्क आहेत त्यामध्ये काहीतरी गोडबंगाल असणार आणि म्हणून मग 14 तारखेला आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला ह्या सगळ्या कागदपत्रांच्या नकला पाहिजेत. विभाग नियंत्रकांनी 14 तारखेला मान्य केलं की 18 तारखेपर्यंत आपण या सगळ्या कागदपत्रांच्या नकला आपल्याला देतो आहोत आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या ऑफिसकडनं आलेली जी प्रतीक्षा यादीतील परत निवड यादीतील लोकांची ड्रायव्हिंग त्याचप्रमाणे लेखी परीक्षेचे गुणपत्रिका आम्हाला त्यांनी दाखवली आणि ह्या गुणपत्रिकेची वरवर पडताळणी करताना त्यामध्ये आम्हाला 2-3 असे कॅन्डिडेट दिसून आले की जे कॅन्डिडेट ज्यांची प्रतीक्षा यादीमध्ये सुद्धा नावं घेतलेली नाहीयेत ते खरं निवड यादीमध्ये आले पाहिजे होते. म्हणजे आता मला दाखवायला आपल्याला हरकत नाही तर या ठिकाणी एक गुरुनाथ गावडे हा खुल्या प्रवर्गाचा जो उमेदवार आहे त्याचे ड्रायव्हिंगचे गुण आणि लेखी परीक्षेचे गुण हे 85.2 झालेले होते परंतु त्यांनी राऊंड ऑफ करताना त्याचे गुण या गुणपत्रिकेवर 64 मार्क दाखवलेले होते त्याच्यामुळे त्याला त्याचं सिलेक्शन झालेलं नव्हतं. त्याचप्रमाणे दुसरा एक कॅन्डिडेट आहे दिनेश पाटकर त्यानंतर आनंद जायभावे असे 3 कॅन्डिडेट आत्ताच्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये असे दिसून येत आहेत की ज्यांना प्रत्यक्ष नोकऱ्या मिळायला पाहिजे होते पण त्यात कुठल्याही प्रतीक्षा यादीमध्ये सुद्धा नाही. त्यामुळे एकंदर ह्या सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये आम्हाला संशय आहे या यादीचा वापर करून. त्याचप्रमाणे आम्हाला अजून त्यांनी व्हिडिओ फुटेज दिलेले नाहीयेत. या व्हिडिओ फुटेजची मागणी आम्ही माहिती अधिकारामध्ये केलेली आहे. हे सगळं आल्यानंतर आम्ही याची पडताळणी करून या प्रक्रियेच्या विरुद्ध न्यायालयामध्ये जाणार आणि न्यायालयातनं ही भरती प्रक्रिया पुन्हा न्यायालयाच्या कंट्रोल खाली ही करण्याची आमची भूमिका राहणार आहे. या भरती प्रक्रियेत प्रशासनाचे हात असून ही प्रक्रिया पैसे घेऊन झाली असल्याचा घनाघाती आरोप सतीश सावंत यांनी केलाय. यामध्ये ट्रेस ड्रायव्हिंग मध्ये ज्या मार्कांची तपासणी केली असता ज्या उमेदवारांचं यामध्ये नोकर भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे ड्रायव्हरमध्ये
यामध्ये 24 आणि 24.5 अशाच प्रकारे मार्क्स हे ट्रेस ड्रायव्हिंगमध्ये देण्यात आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ ज्या लोकांना ड्रायव्हर म्हणून घेण्याची त्या ठिकाणी त्यांच्या ज्या हालचाली होत्या यामध्ये कुठेतरी प्लॅनिंग करून हे मार्क 24 आणि 24.5 झालेले आहेत. आणि एकंदरीत जी मध्यवर्ती कार्यालयाकडनं जी यादी दिलेली आहे या यादीमध्ये सुद्धा टोटल मार्काची बेरीज जी आहे ती प्रत्यक्ष पडलेल्या मार्कांची बेरीज आणि टोटल मार्काची प्रत्यक्ष कागदावरती दाखवण्यात आलेली बेरीज यामध्ये फार तफावत आहे. एकंदरीत ही असलेली भरती ही त्या त्या जिल्ह्यामध्ये त्याचे असलेले कागदपत्राची छाननी त्याची ट्रेस ड्रायव्हिंग असेल किंवा सर्व गोष्टी त्या जिल्ह्यामध्ये होणं आवश्यक होतं. यामध्ये एक साळकर नावाचा जो कॅन्डिडेट होता याची त्या ठिकाणी गाडी गेअरमध्ये बंद पडली असतीवेळी त्याला पुन्हा त्या ठिकाणी संधी देण्यात आलेली नाही आहे. एकंदरीत मंत्रालय पातळीवरती प्रशासकीय असतील मंत्रालयामधले इतर अधिकारी असतील ही पूर्णपणे भरती जी आहे ही मॅनेज करून झालेली आहे. त्यांना जे उमेदवार ह्या भरतीमध्ये त्यांना जे घ्यायचे होते त्याच उमेदवारांना टेस्ट ड्रायव्हिंगमध्ये हे मार्क त्यांना देण्यात आलेले आहेत आणि त्यांना त्या पद्धतीची नियुक्ती झालेली आहे. एकंदरीत या भरतीची पूर्णपणे चौकशी एक प्रशासकीय पातळीवर किंवा ह्या भरतीची न्यायालयीन चौकशी होऊन याचा पूर्णपणे अहवाल आल्यानंतरच या ठिकाणी भरती करणं आवश्यक आहे. आणि तशा प्रकारची जोपर्यंत असलेल्या उमेदवारांना परिपूर्ण त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ही भरती या ठिकाणी प्रशासनाला आम्ही करायला देणार नाही. या भरती प्रक्रियेतील यादीत प्रचंड घोळ असल्याचे निदर्शनास आले. याबाबत विभाग नियंत्रकांना विचारले असता ते निरुत्तर झाले. संदर्भामध्ये ही जी पूर्ण भरती प्रक्रिया होती ही बाह्य संस्थेमार्फत करण्यात आली. यामध्ये त्यांनी मागणी केल्याप्रमाणे जे रिटर्न टेस्ट आणि ड्रायव्हिंग टेस्टचे मार्क्स त्याचा भारांक कुठल्या मेरिटनुसार त्यांना सिलेक्शन दिलं गेलेलं आहे ही सिलेक्शन लिस्ट आम्ही त्यांना आज सुपूर्द करण्यात आलेली आहे. तर यामध्ये ती परिस्थिती आम्हाला जी वरिष्ठ कार्यालयाकडे बाह्य संस्थेकडे प्राप्त झाली ही यादी आम्ही त्यांना दिलेली आहे. कोकण लाईव्ह साठी उमेश परब कणकवली.